मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या मुंबईचा राजा येथे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय. दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. त्यासोबतच भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी सुद्धा मंडळाच्या वतीने घेण्यात येते. दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी, पाहूयात. आज गणेश चतुर्थी आहे आणि राज्यात आणि देशभरात भाविकांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण आहे. मी सध्या आहे मुंबईचा राजा या ठिकाणी आणि आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मोठ्या रांगा बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईचा राजा या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतात तरुण असतील, तरुणी असतील, मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविकांनी गर्दी केलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे काही सभासद आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावात. सर, काय सांगाल, आज गणेश चतुर्थी आहेत, आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे, लोकांमध्ये काय आपली भावना आहे? गणेशोत्सव म्हटलं की वातावरण हे आनंदीच असतं आणि गणेश गल्ली मुंबईचा राजा 22 फूट वालय की जय हे बोलतात, ते 22 फूट वाल्याचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून ही प्रचंड अशी गर्दी उसळलेली आहे. आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असतो की कधी गणेशोत्सवाचा सुरुवात होते आणि त्या 10 दिवस म्हणजे कार्यकर्त्यांची दिवाळीच असते. सर, आपण पाहिलं तर मोठ्या रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या लागल्या आहेत. मंडळातर्फे काही योजना उपयोजना करण्यात आल्या आहेत का गर्दीसाठी? भाविकांना आम्ही सांगतोय की लालबागमध्ये येताना एक तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा, कारण एरिया छोटा असल्यामुळे गाड्यांना पार्किंग नाही आहे. शिवाय पोलीसकर्मी इकडे उपस्थित आहे, प्रायव्हेट सिक्युरिटी आहे, आमची स्वतःची जवळजवळ 2000 कार्यकर्त्यांची फौज आहे, जो हा पूर्ण 11 दिवसाचा उत्सवातली जी व्यवस्था आहे ती लावून धरण्यासाठी नेहमी सक्षम असते. आणि त्याच्याशिवाय पदाधिकारी आहेत, जुने पदाधिकारी आहेत, ते सर्वजण एकीने हा उत्सव जेवढ्या सेफली भाविकांना आम्ही दर्शन देऊ शकतो तेवढा आम्ही प्रयत्न दरवर्षी करत असतो. मोठ्या प्रमाणात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची आणि भाविकांची इथे रांग लागली आहे. आपण पाहू शकता की पहाटेपासून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. मुंबईचा राजा इथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जी आहे ते गर्दी केलेली आपण पाहू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.